आता आपण पाहणार आहोत की लिमिटेशन्स ऑफ द सोल ट्रेडिंग, लिमिटेड मॅनेजर ॲबिलिटी. सोल ट्रेडिंगमध्ये फक्त एकच व्यक्ती असतो आणि हा एकच व्यक्ती संपूर्ण व्यवसायाचं नियोजन, मॅनेजमेंट आणि मालक हा संपूर्ण हा फक्त एकाच व्यक्तीकडे मध्ये असते. त्यामध्ये त्याकडे प्रत्येकच वेळेस त्याकडे पूर्णपणे मॅनेजर ॲबिलिटी असेल असं नाही. काही काही वेळेस त्याच्या ॲबिलिटी ह्या थोड्याफार काही प्रमाणामध्ये कमी पडल्या जातात आणि त्यामुळे साहजिकच ॲज अ फटका हा बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसण्याची शक्यता असते. दुसरं आहे की लिमिटेड अमाऊंट ऑफ द कॅपिटल. जे काही तो कॅपिटल तयार करतो तो कॅपिटल तो स्वतःचा असतं किंवा नातेवाईक बँकेकडून ह्याच्याकडून त्याकडून मित्रांकडून यांच्याकडून गोळा केलेलं असतं. त्यामुळे काही वेळा त्या कॅपिटलवर काही वेळा मर्यादा येतात आणि कॅपिटलवर मर्यादा आल्यामुळे तो जास्तीत जास्त पैसे, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट हा त्याच्या बिझनेसमध्ये करणे त्याला शक्य होत नाही. त्यामुळेच बिझनेसला एक्सपांड करणं किंवा मोठ्या स्वरूपामध्ये त्याची व्याप्ती करणं हे काही वेळेस बिझनेसमनला शक्य होत नाही. तिसरं आहे अनलिमिटेड लायबिलिटी. आपण पाहिलं की जो काही सोल ट्रेडर असतो तो एकटाच मालक व्यवस्थापक असतो, संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी ही त्याची स्वतःची असते. त्यामुळे समजा एखाद्या वेळेस त्याने बँकेकडून, मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून समजा कर्ज घेतलं तर त्याला त्या कर्जाची परतफेड करणं हे अनिवार्य असतं. आणि समजा ह्या कर्जाची परतफेड करताना त्याच्या बिझनेसची जर समजा प्रॉपर्टी अपुरी पडली तर त्याला स्वतःची प्रॉपर्टी विकून त्याचे पैसे हे पुन्हा उभारावे लागतात. तिसरं आहे नो सुटेबल फॉर द लार्ज स्केल बिझनेस. आपण पाहिलं की जो सोल ट्रेडिंग जो काही बिझनेस आहे हा बिझनेस फक्त हा मोठमोठ्या उद्योगांसाठी हा सुटेबल नाहीये. हा सोल ट्रेडिंग बिझनेस आहे, आता छोटेसे शॉप वगैरे असेल उतरणार, तर बेकरी असेल, ब्युटी पार्लर शॉप असेल किंवा एखादं किराणा मालाचं दुकान असेल यांसारखे शॉप्स आहेत, सोल ट्रेडिंग हा एकदम उपयुक्त ठरतो. तिथे आहे अब्सेन्स ऑफ द स्पेशलायझेशन. म्हणून प्रत्येकाच वेळेस प्रत्येकच सोल ट्रेडरला प्रत्येक ह्याच्यामध्ये क्षेत्रातलं नॉलेज असतं असं नाही. त्याला मॅनेजमेंट दिलं तर मॅनेजमेंट मधलं त्याला नॉलेज संपूर्णपणे असेल असं नाही. ॲडव्हर्टायझिंग दिलं तर ॲडव्हर्टायझिंग मधलं संपूर्ण नॉलेज असं नाही. ओनरशिप दिली त्याप्रमाणे बाकीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात त्यामध्ये प्रत्येकच वेळी त्याला प्रत्येकाचं एकदम स्पेशलायझेशन नसतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन नसतं. त्यामुळे काही वेळा सोल ट्रेडरवर मर्यादा येतात आणि त्याचा मोठा फटका हा सोल ट्रेडरला बसतो. चौथा आहे की अनप्रोफेशनल डिसिजन. काही वेळा सोल ट्रेडर हा अनप्रोफेशनल डिसिजन घेतो की अशा डिसिजनमुळे बिझनेसला मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागतो आणि अशाचमुळे सोल ट्रेडर हा फायद्याऐवजी नफ्याऐवजी तोट्यामध्ये जातो आणि अशाच प्रकारे अनप्रोफेशनल डिसिजनमुळे बिझनेसचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. तर मुलांना आता आपण पाहिले की लिमिटेशन्स ऑफ द सोल ट्रेडिंग, त्यामध्ये सुरुवातीला पाहिले की लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी, म्हणजे जी सोल ट्रेडरची जी मॅनेजर ॲबिलिटी असते ती काही प्रमाणामध्ये मर्यादित असते. लिमिटेड अमाऊंट ऑफ द कॅपिटल, तो ज्या बिझनेसमध्ये जो काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये काही वेळेस त्याच्याही काही मर्यादा असतात. लिमिटेड लायबिलिटी, जो तो काही लायबिलिटी असते ज्याही बिझनेसमध्ये ती लायबिलिटी ही अफाट असते. चौथा आपण पाहिलं नो सुटेबल फॉर अ लार्ज स्केल बिझनेस. जे लार्ज स्केल बिझनेस असतात त्यासाठी हे सोल ट्रेडर हे अनसुटेबल असतात. चौथं आहे की अब्सेन्स ऑफ द स्पेशलायझेशन. प्रत्येक सोल ट्रेडरचं स्पेशलायझेशन झालेलं नसतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. तो चौथं आहे की अनप्रोफेशनल डिसिजन. जे काही अनप्रोफेशनल डिसिजन घेतले जातात की ज्याच्याऐवजी नफा वाढण्याऐवजी तोट्यामध्ये बिझनेस जातो, अशा अनप्रोफेशनल डिसिजनमुळे बिझनेसला तोटा होतो. धन्यवाद.